दश सूत्रींचा अवलंब करा आणि चिंतामुक्त राहा. 12वीची 21 फेब्रुवारीपासून तर 10वीची 2 मार्चपासून लेखी परीक्षा. वेळेचे नियोजन हा यशाचा उत्तम आणि यशस्वी मार्ग आहे. यशस्वी व्हायचे असल्यास अगोदर पूर्वतयारी महत्त्वाची आहे. एकाच विषयाला जास्त वेळ देऊ नका. अवघड विषयाला खूप वेळ न देता सोपा वाटणारा विषय आधी अभ्यासा. ही पहिली या दशसूत्रींमधील पहिला सूत्र. त्यानंतर पुढे छंद जोपासण्यासाठी किंवा आपण जे नियमित करतो त्यातूनही 3 ते 4 तास वेळ हा अभ्यासासाठी राखून ठेवायचा आहे, मग तो सकाळचा असू दे किंवा संध्याकाळचा. तिसरा, आधी विषयांचे व वेळेचे नियोजन करा. अवघड व सोपे जाणारे विषय, अधिक गुण मिळवून देणारे प्रश्न आणि उत्तीर्ण होण्यासाठी कोणते प्रश्न अगोदर सोडवायला हवेत याचे मूल्यमापन करा. 4, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षांचे पेपर, त्यातील प्रश्नांचा अभ्यास विषय करा. झोपण्याआधी थोडंसं सोप्या विषयांचे वाचन करा, त्यामुळे वाचनही होईल, रात्री टेन्शन येणार नाही आणि झोपही चांगली येईल. 5, वर्गात शिकवताना काढलेल्या नोट्सवरून परीक्षेपूर्वी स्वतःच्या नोट्स तथा महत्त्वाच्या वर्णनात्मक प्रश्नांचे पॉईंट्स मुद्दे काढा. परीक्षेपूर्वी वर्णनात्मक उत्तरे वाचा. या परीक्षेला जाताना मुद्दे लक्षात ठेवा. 6, अभ्यास करताना इतर कोणतीही कामे करू नका. सोशल मीडिया, मनोरंजनाची साधने किंवा काही खाणे नाही. 3 तास फक्त अभ्यासच करावा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या गोष्टी दिवसभर करू शकता. 7, भाषा विषयाचा अभ्यास करताना गाईडऐवजी पुस्तकावर भर द्या. आपल्या शब्दातच उत्तरे लिहावीत. उत्तरामध्ये म्हणी, वाक्यप्रचार, अलंकाराचा वापर असावा. अभ्यासावेळी धड्याचे वाचन प्रस्तावनेपासूनच बारकाईने करावे. त्यामुळे प्रश्न कितीही फिरून आला तरी उत्तर लिहिणं सोपं होतं. 8, गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक फॉर्म्युला आणि स्टेपला महत्त्व असते, त्यामुळे त्या गाळू नका. प्रत्येक वर्षातील गणिताचे धडे महत्त्वाचे असतात, ते एकमेकांसोबत लिंक केलेले असतात. 9, स्वतःवर विश्वास ठेवा. मेडिटेशन करा. दिवसातले 3 तास खूप चांगला अभ्यास करा. तो मन लावून न चुकता करायला हवा, जेणेकरून मनावर कोणताही ताण राहणार नाही. 10, अभ्यासाला वेळ टप्प्यांमध्ये वाटून घ्या. अभ्यासावेळी वेळ फक्त आणि फक्त अभ्यासाकरिताच हा द्यायचा. याचसोबत आता 12वीची बोर्डाची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची 2 मार्चपासून सुरू होणार आहे. वेळापत्रकात काहीसा बदल होईल, पण सुरुवात त्याच तारखेला होणार आहे. 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुट्टी असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे टेन्शन न घेता परीक्षेला सामोरे जावे. रात्री 10 नंतर अभ्यास करण्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. पहाटेचा अभ्यास नेहमीच लक्षात राहील. बोर्डाच्या परीक्षांचे टेन्शन घेऊन 10 ते 12 तास सलग अभ्यास करण्यापेक्षा वेळेचं नियोजन करून कमी वेळेतच चांगला अभ्यास केला तरी उत्तम गुण मिळतील. असाध्य ते साध्य करता येऊ शकतं सर्व विद्यार्थ्यांना. जगात मनुष्याला जे काही असाध्य वाटत असेल ते कष्टाने प्रयत्नाने साध्य होते. त्याला कारण अभ्यास आहे. अभ्यासाचा अर्थ असा की इप्सित साध्य होईपर्यंत अविरत प्रयत्नशील राहणे. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता रायास कारण अभ्यास तुका म्हणे.